पुणे शहर पिंपरी चिंचवड तसेच औद्योगिक वसाहतींना भामा आसकर धरणातून पाणी पुरवठा होण्यासाठी जलवाहिनीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. शासनाने ज्या वेगाने पाइपलाईनचे काम सुरू केले त्या वेगाने धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. प्रशासकीय अधिकारी प्रकल्पग्रस्तांना अक्षरशः अपमानास्पद वागणूक देत असल्याने शेतकऱ्यांचा असंतोष आज उफाळून आला व त्यांनी पाइपलाईन व जॅकवेलचे काम बंद पाडले. पाहूयात. तुम्ही करते ते बरोबर आहे, काही हरकत नाही, पण थोडासा बाकीच्या लोकांचा पण विचार करा. देते 10,00,000 रुपये देते घ्या. 10,00,000 रुपये घेऊन बसतोय तुम्हाला. त्याला घेते कुणी रिक्वेस्ट दिले का? दिले का कागदावरती हे 10,00,000 रुपये हा चेक आहे तुमचा, हा या तारखेला मंजूर होईल. कोणी घेतलंय? कोणी दिलंय? ही फुकट तुमच्यामध्ये गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करा. आपण ज्या मार्गाने चाललोय, जमीन मिळाली पाहिजे, हा पुनर्वसन म्हणजे त्या शेतकऱ्याचा अधिकार आहे. पुनर्वसित शेतकऱ्याचा अधिकार आहे. जमिनीला जमीन देणं हे आपलं कर्तव्य, आपला अधिकार आहे, तो मागतोय. पैसे मागणं हा आपला अधिकार नाही. आपले जे अधिकार आहेत त्याच पद्धतीने चाला. मग त्यामुळे आपली जी मागणी आहे ना, जमिनीला जमीन, त्या भूमिकेवरती थांब राहा. आता दुसरी जी बरीच आपली 2-4 मागणी होत्या,